नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एमए सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्राची ओळख या प्रकरणामध्ये राजकीय समाजशास्त्राची वैशिष्ट्ये, त्याचे महत्त्व, त्याच्या मर्यादा आणि राजकीय समाजशास्त्र या विषयाची समर्पकता जाणून घेणार आहोत. राजकीय समाजशास्त्राचे वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे की राजकीय समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र नाही, कारण राज्यशास्त्र असे शास्त्र आहे ज्याचा संबंध राज्यसंस्थेशी आहे, जे राज्यास अशा दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करते ज्यात राज्याचे मूल तत्व, मूळ स्वरूप, त्याचा आविष्कार कोणकोणत्या स्वरूपात होतो आणि त्याचा विकास कसा होतो इत्यादीचा विचार केला जातो. थोडक्यात, राज्यशास्त्र सामाजिक शास्त्राचं असं अंग आहे ज्यात राज्यसंस्थेची आधारभूत तत्वे तसेच शासनाच्या विविध संरचना, त्यांचे सिद्धांत, त्यांचे कार्य याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामुळे राजकीय समाजशास्त्र म्हणजे फक्त राज्यशास्त्र नाही. आता राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकारणाचे समाजशास्त्र सुद्धा नाही, कारण राजकारणाचे समाजशास्त्र यामध्ये आपल्याला जाणवते, कारण यात राजकारण आणि सामाजिक पैलू या दोघांचाही विचार केला जातो. त्यामुळे राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकारणाचे समाजशास्त्र नाही, त्या दोघांमध्ये फरक आहे. तिसरं वैशिष्ट्य येतं की राजकीय समाजशास्त्र हा एक विशेष विषय आहे, कारण समाजात राजकीय पक्ष, दबावगट, सहसूचनाची माध्यमे, संप, निदर्शन, चळवळी, वर्ग संघर्ष या समाजात घडणाऱ्या घटनांचा राजकीय क्षेत्राशी निकटचा संबंध आहे. म्हणून राजकीय समाजशास्त्रात याही गोष्टींचा अभ्यास होऊ लागला. समाजातील व्यक्तींची आणि विविध गटांची राजकीय वर्तणूक जी आहे ती राजकीय समाजशास्त्रात अभ्यास म्हणून केली जाते. आज समाजाचं स्वरूप जे आहे ते गुंतागुंतीचं झालेलं आहे. राज्यसंस्थेने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारल्यामुळे समाजाच्या इच्छा आकांक्षा तीव्र बनल्या आहेत. त्यामुळे सत्ता, प्रभाव, अधिसत्ता यांच्या अभ्यासाची गरज राजकीय समाजशास्त्रामध्ये निर्माण झालेली दिसून येते. यात समाजामध्ये राजकीय स्थिरता अतिशय महत्वाची आहे. लोकांच्या जाणीवा आणि त्यांची मूल्य प्रत्यक्षात उतरवू शकेल अशा पद्धतीची राजकीय व्यवस्थेची आवश्यकता आहे. आणि त्याच गरजेतून राजकीय संस्कृती, राजकीय सामाजिकीकरण आणि राजकीय सहभाग या संकल्पनांचं महत्व वाढलेलं दिसतं. राज्याचं कार्यक्षेत्र जसं वाढलं तसंच सनदी नोकरवर्गांचं देखील कार्यक्षेत्र वाढलं. कल्याणकारी राज्यामध्ये शासनाला व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनात विकास करण्याची संधी उपलब्ध झाली. औद्योगिक विकास झाला, आर्थिक विकास झाला आणि त्यासोबत तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती देखील झाली. त्यामुळे सामाजिक आधुनिकीकरण घडून आले. राजकीय संसूचनामुळे राजकीय व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्यात बदल झाला, शासनाच्या कार्यपद्धतीत बदल झाला. त्यामुळे दिवसेंदिवस जी काही आधुनिकता वाढते आहे त्यामुळे राजकीय समाजशास्त्रामध्ये अभ्यासाच्या ज्या व्यापकता जी आहे ती सुद्धा वाढते आहे. राजकीय व्यवस्थेचा यामध्ये सामाजिक आधार शोधावा लागतो, राजकीय वर्तनासोबत सामाजिक वर्तनाचा अभ्यास करावा लागतो, व्यक्तीच्या राजकीय व सामाजिक ज्या काही इच्छा व आकांक्षा आहे त्यांचा राजकारणावर काय परिणाम होतो तो पाहावा लागतो, समाजाच्या राजकीय प्रभावाचा काय परिणाम घडून येतो त्याचाही विचार करावा लागतो, समाजातील जे संघर्ष आहे ते राजकीय प्रक्रियेवर काय परिणाम घडवतात त्यानुसार राजकीय समाजशास्त्रामध्ये अभ्यास होतो. एवढ्यावर आपण असं म्हणू शकतो की राजकीय समाजशास्त्राने स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तो एक स्वतंत्र असा विषय म्हणून उदयास आलेला आहे. राजकीय समाजशास्त्र हा सामाजिक प्रक्रिया आणि राजकीय प्रक्रिया यांचा अभ्यास एकत्रितपणे करतो. त्यांचा परस्पर संबंध, त्यांच्यातील आंतरक्रिया याचाही अभ्यास त्याच्यामध्ये होतो. जे एक प्रकारे राजकीय समाजशास्त्र जो
समाज आणि राज्य यांच्यामध्ये एक पारंपरिक विवाद जो आहे तो सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतो। अशा पद्धतीने ही तीन राजकीय समाजशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत। राजकीय समाजशास्त्र हा विषय आजच्या आधुनिक जगात खूप आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे। का महत्त्वपूर्ण आहे ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे बघूया। पहिला मुद्दा आहे की राज्य समाज व्यक्ती यांच्या संबंधांचे विश्लेषण। पारंपरिक राज्यशास्त्राने व्यक्ती आणि राज्य यांचे संबंध आदर्शवादी स्वरूपामध्ये विवेचन केले, पण राजकीय समाजशास्त्राने मात्र हे संबंध आहे तसेच अभ्यासणे महत्त्वाचे मानले। त्यामुळे राजकीय प्रक्रियांमधील विश्लेषण बऱ्याच प्रमाणात वास्तव बनते आहे। या शास्त्रामुळे राज्य व समाज, व्यक्ती व राज्य, व्यक्ती व समाज यांच्यातील प्रत्यक्ष संबंध कसे असतात व त्यात कसे बदल होतात याचे विश्लेषण करणे सोपे झाले आहे। दुसरा पुढचा मुद्दा येतो राजकीय स्थैर्याचा विचार। समाजाच्या सर्व स्तरांवर आणि पातळ्यांवर राजकारण आणि राजकीय प्रक्रियांचे अस्तित्व जाणवते, त्यामुळे समाजातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न होतो। समाजातील मूल्य वाटप व्यवस्था निश्चित केली जाते। याबद्दल राजकीय समाजशास्त्राने मोठा हातभार लावला आहे। राजकीय स्थैर्य कोणत्या गोष्टीमुळे टिकून राहते किंवा धोक्यात येते याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली। जसं भारतातील राजकीय स्थैर्याचा विचार करताना या स्थैर्याला कोणत्या गोष्टींमुळे धोका निर्माण होतो, म्हणजे भारतीय राजकीय अस्थिरतेची कारणं जर बघितली तर ती कारणं आपल्याला जाणवतील की समाजातील विविध वर्ग, धर्म, जात, भाषा, गरिबी, बेरोजगारी अशा बऱ्याचशा समस्या आहेत की ज्यामुळे भारताच्या राजकीय स्थैर्याला धोका निर्माण होतो। मग या समस्यांचं निरसन कशा पद्धतीने होऊ शकेल याचा राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळीवर विचार करावा लागेल आणि तो विचार राजकीय समाजशास्त्राच्या निमित्ताने आपल्याला शक्य होताना दिसून येतो। तिसरा मुद्दा येतो विविध माध्यमांचा विचार। व्यक्तीचा राजकीय दृष्टिकोन निर्माण करण्यामागे विविध माध्यमे जबाबदार असतात। त्या माध्यमांचा दृष्टिकोन निर्मितीमध्ये प्रभाव कसा पडतो, सामाजिकीकरणाची प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे आणि ती कशी घडून येते, ठराविक प्रकारचं लोकमत निर्माण होण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करावे इत्यादी विचार राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासात होतो आणि त्यामुळे राजकीय समाजशास्त्राचं महत्त्व जे आहे ते वाढलेलं दिसून येतं। चौथा मुद्दा येतो हितसंबंधांचा विचार। हितसंबंधी गट यांचा राजकारणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येऊन प्रभाव निर्माण केला जातो। या प्रभावातून हितसंबंधांचे आविष्कारण घडत असते। मुळात समाज अनेक गटांनी बनलेला असतो, परंतु त्या गटांच्या भावना, इच्छा, आकांक्षा या भिन्न असतात। परिस्थितीप्रमाणे गटांच्या भावना बदलतात आणि आविष्कार बदलत असतात। ज्यावेळेस समाजात कोणत्याही राजकीय प्रक्रियेला सुरुवात होते तेव्हा आवडी निवडीनुसार वेगवेगळे गट सहभागी होत असतात। कोणत्याही गटाचा मुख्य उद्देश आपला हितसंबंध जपला गेला पाहिजे असा असतो। ते जसे सामाजिक व्यवस्थेवर परिणाम घडवतात तसेच शासकीय व्यवस्थेवरही परिणाम घडवून आणतात। कोणत्याही गटांची निर्मिती ही हितसंबंधांमुळेच होत असते। मग हितसंबंध म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात, त्यावर आधारित गट कशी निर्माण होतात, त्यांचा राजकीय प्रक्रियेवर कसा प्रभाव पडतो या विषयीचे ज्ञान या माध्यमातून उपलब्ध झाले। पाचवा मुद्दा येतो व्यवस्थेच्या स्थिरतेचा विचार। समाजातील अनेक शक्तींच्यामुळे जशी राजकीय व्यवस्था टिकून राहते त्याचप्रमाणे काही शक्तींमुळे राजकीय व्यवस्था धोक्यात देखील येते, हे आता सर्वज्ञात झाले आहे। कोणत्याही व्यवस्थेमध्ये राजकीय अभिजात असतातच याची जाणीव झाल्यामुळे लोकशाहीचा पुनर्विचार होतो आहे। विविध सिद्धांत, संकल्पना यामुळे एकाच वेळी विविध प्रकारच्या राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करता येतो।
याशिवाय सत्ता, अधिकार, प्रभाव यांच्या मागे कोणते सामाजिक संदर्भ किंवा आधार असतात? तसेच अधिमान्यता व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी कशी महत्वाची असते व ती कशी मिळवली जाते याविषयीची उपयुक्त माहिती आपल्याला मिळते। अशा पद्धतीने राजकीय समाजशास्त्र हा विषय स्वतंत्रता आहेच, पण त्याचबरोबर तो तितका महत्वपूर्ण सुद्धा आहे। या माध्यमातून समाज आणि राजकीय व्यवस्था, सामाजिक रचना आणि राजकीय रचना यांचा सुद्धा अभ्यास करणं सहज शक्य होतो। पुढचा टॉपिक आहे राजकीय समाजशास्त्राच्या मर्यादा। राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे राज्यशास्त्रीय विश्लेषणाच्या दृष्टीने सामाजिक आणि राजकीय यातील सीमारेषा बऱ्याच पुसट झाल्या आहेत। राजकीय घडामोडीच्या पाठीमागे असणाऱ्या सामाजिक संदर्भांचे आकलन करून घेणं हे राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे शक्य झालेलं आहे। पण असं असलं तरी राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासावर काही मर्यादा पडतात, त्या आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ। पहिलं आहे राज्यशास्त्राची स्वायत्तता। राज्यशास्त्र या विषयाची स्वायत्तता लक्षात घेता राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासावर काही मर्यादा येतात। राजकीय समाजशास्त्रामुळे राज्यशास्त्रात दुय्यम स्थान मिळून ते समाजशास्त्राचे अंकित बनेल हा धोका काही राज्यशास्त्रज्ञांना वाटू लागला। त्यामुळे राज्यशास्त्राची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी राजकीय समाजशास्त्रावर काही मर्यादा येऊन पडल्या। दुसरा मुद्दा आहे आदान प्रक्रियेस विशेष महत्व। राजकीय समाजशास्त्र याची ही दुसरी मर्यादा आहे की यात राजकीय व्यवस्थेतील फक्त आदान प्रक्रियेलाच महत्व दिलं जातं, त्याच्यावरच विशेष लक्ष पुरवलं जातं। यामध्ये मतदान, मतदानाचे वर्तन, जनमत, राजकीय पक्ष, दबाव गट, राजकीय संसंचन, लोकमत या आदानांचा किंवा या घटकांचा अभ्यास केला जातो। मात्र शासन संस्था, कायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायव्यवस्था इत्यादी आदान घटकांकडे दुर्लक्ष केले जाते, म्हणजेच त्यांचा अभ्यास केला जात नाही। तिसरा मुद्दा आहे निष्कर्षातील त्रोटकता। राजकीय समाजशास्त्रात मापन आणि प्रमाणीकरण शक्य असेल अशाच घटकांचा अभ्यास होतो व तेवढ्यावरूनच निष्कर्ष काढले जातात। परिणामतः प्रत्यक्ष व्यवहारातून वर्णनात्मक व मूल्यात्मक घटक नष्ट झाले नसले तरी अभ्यासातून मात्र त्यांना फाटा मिळतो। निवडणूक विषयक आणि मतदान विषयक अभ्यासात असे निष्कर्ष उपयुक्त ठरत असले तरी त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, कारण मुळात अस्तित्वात नसलेल्या कायद्यावर बहुसंख्य मतदारांनी आपली मते प्रकट केल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले। मान्यता येते म्हणून मापन करायचे, मग त्याचा शास्त्राच्या अभिवृत्तीस उपयोग असो किंवा नसो अशा प्रवृत्ती निर्माण होणे इष्ट नाही। तसेच राज्यशास्त्रात समाजशास्त्राचा आणि समाजशास्त्रात राज्यशास्त्राचा अभ्यास निर्माण होत असल्याने देखील राजकीय समाजशास्त्रावर मर्यादा पडते। शेवटचा मुद्दा आहे अप्रस्तुतता। आधुनिक काळात राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात अभ्यास पद्धतीच्या दृष्टीने विकास घडून आला आहे, त्यामुळे राज्यशास्त्रात सामाजिक संदर्भाचा अभ्यास करण्यासाठी व्यापक उपक्रम राबवले जातात। समाजशास्त्रात देखील राजकीय घडामोडींचा स्वतंत्रपणे अभ्यास होतो, त्यामुळे राजकीय समाजशास्त्रात होणारा अभ्यास अप्रस्तुत ठरतो। ही या विद्याशाखेची मर्यादा सांगता येईल। राज्यशास्त्रज्ञ राजकीय घटकांचा स्वतंत्र घटक आणि सामाजिक घटक परावलंबी मानतात, तर समाजशास्त्रज्ञ सामाजिक घटक स्वतंत्र आणि राजकीय घटक परावलंबी मानतात। अशा प्रकारे राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासात उपरोक्त मर्यादा दिसून येतात। मात्र सामाजिक असो किंवा राजकीय व्यवहारांचा उहापोह करायच्या दृष्टीने या विषयाचे महत्व आपल्याला नाकारता येत नाही।
या प्रकरणाचा हा शेवटचा टॉपिक आहे, राजकीय समाजशास्त्राची समर्पकता। राज्यशास्त्र राजकीय घटना आणि प्रक्रियांशी संबंधित आहे, शिवाय सामाजिक शास्त्राशी त्याचा संबंध जो येतो तो मर्यादित स्वरूपाचा येतो। मात्र राजकीय समाजशास्त्र हे राजकीय घटनांचे सामाजिक विश्लेषण करते, शिवाय त्यात येणारे अडथळे किंवा त्यातील व्यत्यय दूर करते, ज्यामुळे त्याचा सामाजिक शास्त्राशी जवळचा संबंध प्रस्थापित होतो। काही जण असा दावा करतात की राजकीय समाजशास्त्र म्हणजे एक संकरित शास्त्र आहे, हायब्रिड, जे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्या एकीकरणातून निर्माण झालेले आहे, त्यामुळे त्या विषयाला स्वतःची ओळख नाही। परंतु राजकीय समाजशास्त्राचं आजच्या काळात खूप महत्त्वपूर्ण असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे। राजकीय समाजशास्त्रामुळे संशोधनाचे नवे द्वार खुले केले गेले आहेत। राजकीय व्यवस्थेत वर्तनवाद हा फक्त व्यक्तीच्या वर्तनावर भर देतो, परंतु राजकीय समाजशास्त्र अशा सिद्धांतावर भर देतो जेथे विविध गटाच्या समाजातील कृतींचा अभ्यास होतो। हा विषय नेहमीच व्यापक, वास्तविक, पूरक आणि सिद्धांतांच्या काळजीपूर्वक विश्लेषणासाठी तयार आहे। राजकीय समाजशास्त्राचा पश्चिमेत्तर अभ्यासात तुलनात्मक विश्लेषणावर भर दिसतो आपल्याला, ज्यात विशेष संशोधनात प्रायोगिक पद्धतीच्या आधारे माहिती मिळवली जाते। या तुलनात्मक विश्लेषणामुळे जगातील विविध राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जी आहेत ती समजण्यास मदत होते, त्यांच्यामध्ये तुलना करणं सहज शक्य होते। राजकीय समाजशास्त्रात राज्य, घटना, प्रतिनिधित्व, नागरिकांचे हक्क आणि नागरिकांचे कर्तव्य, कृतिशील राजकीय पक्ष असतील, दबाव गट, माध्यम आहेत, जनसंपर्क आहे, यासारख्या विविध संकल्पनांचा अभ्यास जो आहे तो महत्वपूर्ण आहे। व्यवस्था, प्रक्रिया, विकास किंवा संसूचन यांच्या सैद्धांतिक सुसूत्रीकरणासाठी राजकीय समाजशास्त्राचा विषय जो आहे तो सुलभ मानला जातो। राजकीय समाजशास्त्रातील संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनामुळे राजकारणातील सूक्ष्म आणि समग्र या विश्लेषणातील अंतर कमी करण्यास उपयुक्तता जाणवते। नवीन ज्या संकल्पना आहेत, जसे राजकीय सामाजिकीकरण, तसेच कार्यवादी वर्गातील म्हणजे रूपांतरण कार्य असेल, क्षमता कार्य असेल, व्यवस्थावादी कार्य असतील, अनुकूलन कार्य असतील, यांचे सुद्धा महत्व वाढलेले आहे। राजकीय समाजशास्त्रात तुलनात्मक शासन आणि राजकीय सिद्धांत यातील संबंध व्यापक बनवण्यासाठी हा विषय मार्गदर्शक ठरलेला आहे। आज संपूर्ण राजकीय व्यवस्था एक वैश्विक समुदाय बनते आहे, आणि अशा वेळी जर आपल्याला चांगला समाज हवा आहे, आपल्याला चांगले जीवन जगायचं आहे, शांतता सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर स्थानिक राजकारणाबरोबरच आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा व्यापक बनणं गरजेचं आहे, आणि ते बनतातच आहे। परंतु त्यातील संबंधांची जी मांडणी आहे ती करणं गरजेचं आहे, आणि हे आपल्याला राजकीय समाजशास्त्र या विषयामध्ये सहज शक्य होताना दिसून येते।